क्यू आर कोड आणि रिफ्लेक्टर टेप नसलेल्या प्रवासी आणि मालवाहू वाहनांचं पासिंग कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं थांबवण्यात आलंय हे पासिंग सुरू करावं अशी मागणी कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेनं केली आहे आरटीओकडून अचानकपणे वाहनांचं पासिंग थांबवल्यामुळे वाहनधारकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे पासिंग थांबवल्यामुळे प्रवासी तसंच मालवाहतूकदारांचा व्यवसाय ठप्प झाला आहे पासिंग वेळेत झालं नाही तर वाहनधारकांना लेट पासिंगचा भूर्दंड बसणार आहे त्यामुळं पासिंग पूर्ववत सुरू करावं अशी मागणी वाहनधारक करतायत जिल्हा बस वाहतूक संघटनेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी उपप्रादेशिक अधिकारी डॉक्टर एस टी अलवारिस यांच्यासह वाहतूक संघटनेचे सतीशचंद्र कांबळे गौरव कुसाळे बाबा बुचडे रियाज मुजावर दिलदार मुजावर किरण साठे आदी उपस्थित होते